मी संजीवनी कदम, मालवणी फूड कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत असा। आज मी तुमका दाखवणार आहे मिक्स गोडी डाळ, मुगाची आणि तुरीची। तर चला मग सुरुवात करूया। मुगाची आणि तुरीची डाळ 4-5 पाण्यात धुवून घ्यायची आणि पाण्यातच फुगत ठेवायची 15 मिनिट। गोड्या डाळीसाठी लागणारा साहित्य ही मुगाची आणि तुरीची डाळ 15 मिनिट फुगून घेतलेली। जिरा पावडर, राई म्हणजे मोहरी, ही हळद, पाणी, मीठ, हिरवी मिरची, कढीपत्त, कोथिंबीर, टमाटो आणि लसूण। डाळ अगोदर आपण उकडून घेऊया। डाळ उकडताना आता ही हिरवी मिरची आणि टमाटो, हळद आणि थोडासा मीठ टाकायचा। आता 3 शिट्टीवर डाळ उकडून घ्यायची। आता ही डाळ उकडलेली बघूया। डाळी फोडणी द्यायची आहे तर भांडा गरम करून घेऊया। भांडा गरम झाला, आता त्याच्यात लसूण टाकूया। आता कढीपत्त पण टाकायचं त्याच्यात। आणि थोडी मोहरी, आल्या लसणीची पेस्ट, जिरा पावडर। आता ही डाळ थोडं त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं। आणि पहिला मीठ टाकलेला ना, मग आता चवी पुरता थोडासा टाकायचा। आता डाळ 10 मिनिट शिजत ठेवायची। डाळ शिजली, आता त्याच्यात कोथिंबीर टाकायची। गोडी डाळ मी बनवलंय, तशी तुम्ही पण बनवून बघा आणि ती खाऊन पण बघा आणि त्याची चव कशी लागतात ती कमेंट करून सांगा। आणि मालवणी फूड कॉर्नर या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल पण वाजवा। आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।